हिवरखेडेतील राजू बांते यांच्या मुलीचा विवाह कोणताही गाजावाजा न करता मोजकेच वराकडील दोन तर वधूकडील दोन माणसाच्या उपस्थितीत पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबाचे दशसूत्रीला जागून कोणतेही अवाढव्य रिकाम्या खर्चाला फाटा न देता सोशल डिस्टन्सिंग शासनाच्या आदेशाचे पालन करत आदर्श विवाह पार पडला. या वर्षी कोणीकडे लग्न कार्याचा मंडप गाजावाजा पंक्तीच्या लाईनी दिसत नाही. सदर विवाह कासमपूर तालुका अंजनगाव येथील विश्वास महाजन यांचे चिरंजीव चंद्रकांत व हिवरखेड येथील राजाराम बांते यांची मुलगी चिरंजीव सौ नमता हिचे सोबत पार पडला. आई वडील व वराकडील नवरदेव व नवरी त्यांचे वडील यांचे मोजके अशा 10 लोकांच्या उपस्थितीत पुरोहित यांनी वर व वधू यांच्या गळ्यावर हात टाकून आदर्श विवाह पार पडला. ना बँड ना बाजा आतिषबाजी ना मंडप घोडा ना रुसरे फुगवे अहिर नाही कपडे नाही मिया बीबी राजी तो कोरोना क्या कर पाएगा असा आदर्श मय विवाह कोरोनाच्या व्हायरस रूपी काळात वर वधू मास्क लावून होते. आदर्श विवाह घरच्या घरी साध्या पद्धतीने व मोजकेच लोक उपस्थित राहून वराकडील 5 मंडळी आणि वधूकडील 5 मंडळी एवढेच परिवारात हे साध्या पद्धतीने एकदम आदर्श विवाह म्हणून आज हिवरखेड येथे पार पडला. आमचे न्यूज करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड.